लाभलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि आजचा जो हा कार्यक्रम आहे समाज समता संघ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जाती तोडो समाज जोडो या उद्देशाने आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत, त्यांचं पण अभिनंदन करतो। ये कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढाच आहे। आजकालची सामाजिक राजकीय जी वाटचाल चालू आहे त्या संदर्भाने आपण सर्वांनी काय विचार करावं, काय शिकलं पाहिजे, काय केलं पाहिजे, तर हे आता आपलं देशातील समाज व्यवस्था सध्या कशी आहे आणि आपण याच्याविषयी सर्वांना काय मत आहे, आपलं सर्वांना काय करावं, यासाठी आपण इथं जमलेलो आहोत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी। राष्ट्रीय अध्यक्ष गरुड साहेब विशालजी गरुड साहेब इथं आपल्याला परिपूर्ण अभ्यासपूर्वक आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथं आलेले आहेत। तसेच प्रदेश उपाध्यक्ष दिगंबरावजी मोरे साहेब आपल्याला लाभलेले आहेत। तसेच शंकररावजी शिरसे साहेब इथं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। आज सध्या संविधानाविषयी काय चालू आहे, लोकांचं देशातील राजकारणी लोकांचं मत काय आहे आणि आपण समाज याविषयी काय करावं, यासाठी अनंत भवरे साहेब संविधान विश्लेषक इथं आलेले आहेत, त्यांचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे। विद्रोही कवी देवदत्त निलंगेकर साहेब पण इथं आलेले आहेत, त्यांचं पण आपण मत ऐकणार आहोत। तसं पाहता आपल्या सर्वांना माहित आहे की आपण सर्व समाजाचे आहोत, जातीचे नाही। जात आणि समाज याच्यामध्ये जो फरक आहे ते आपल्याला या सभेमध्ये ऐकायला मिळणार आहे। आपण समाज आहोत हा कार्यक्रम सामाजिक आहे, कुण्या जातीचा किंवा धर्माचा नाही आणि धर्माला आणि जातीला कुठेही थारा नाही, ना संविधानामध्ये नाही, ना भागवतगीतेमध्ये नाही, ना रामायणामध्ये नाही, ना भारतामध्ये नाही। ही जात नावाची चीज नाही, नसताना देखील आम्ही ही आपण स्वतः गत्त धरून बसलेलो आहोत, ज्याचं अस्तित्वच नाही, त्याला आपण अस्तित्व आणण्यासाठी नेहमीच त्याच्यावर वाहपोह करत आहोत। म्हणून ही जाती कशी आहे, म्हणून ही जात तोडो समाज जोडो, कारण समाज सामाजिक आपण समाजाचे आहोत। कोणता समाज आता आपल्यात बोललं जातंय, ते आपला मराठा समाज आहे हो, ते आपला मातंग समाज आहे, ते बौद्ध समाज आहे, तर हे समाज आहेत, पण त्याला असं बोलतो, पण आपण त्या जातीचे आहेत असं बोलतो। म्हणून ही जात काय आहे, आपण कितपत जातीला महत्व द्यावं, आणि जातीला जर आपण महत्व दिलं तर आपल्या भवितव्याचं त्याच्यात काय होईल, देशाचं काय होईल, हे आपल्याला समजून येते। नको ते गोष्ट आपल्या लक्षात घेतो आणि त्या गोष्टीचा वापर करतो, त्याच्यावर आपण
वितंड वाद करत बसतो, दुसरे काम काही नाही त्याचं आपल्याला। म्हणून आपण हे जाणून घेण्यासाठी बाबासाहेबांनी समाज समता संघाची 4 सप्टेंबर 1927 याची स्थापना केली आणि त्यामध्ये या समाज समता संघाचे अध्यक्ष आणि फाउंडर हे बाबासाहेब होते आणि तेही या समाजाचे एकटेच होते आणि सर्व त्यांचे सदस्य त्यांच्यातले जे काय मुख्य होते ते इतर समाजाचे होते, फक्त एकटेच बाबासाहेब त्याच्यामध्ये यशी होते। आणि ही सर्व धुरा बाकी आपण बहुजनांनी सांभाळलेली आहे। त्याच्यामध्ये बरेचसे काही व्यक्ती येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले सर्वांना, तुम्ही असं करा, मी एकटा एकटा राहतो आणि तुम्ही जे बहुजन आहात, मग ते मराठा समाज असेल, लिंगायत समाजात असेल, अजून साळी माळी कोळी वंधारी बंधारी तेरी तांबोळी इतर जे कोणी असतील ते तुम्ही करा, कारण तुम्ही सगळे हिंदू म्हणून वागता। हिंदू मी नाही, हिंदू हे काय धर्म नाही, जात नाही आणि पंत पण नाही। म्हणून बाबासाहेब सांगितले की हे नको ते उपाधी आम्हाला नको, कारण हिंदू हे एक शिवी आहे, याचा इतिहास वाचावा। ज्याला कोणाला वाचवता येत असेल, वाचायची इच्छा असेल, तर आत्मयुगाचा इतिहास वाचावा। तुम्हाला आपल्या जातीअंताच्या लढाईचं हे सर्व कळणार आहे आणि म्हणून ही जातीअंताची लढाई आपल्याला सगळ्याला कळावी। ह्यातून परिपूर्ण अभ्यासक विलासजी गरुड साहेब आलेत। मी याच्यापेक्षा फार काही बोलणार नाही, एवढं बोलून माझं दोन शब्द संपवतो। जय विठ्ठल।